लिहितात त्याच्यामध्ये वाकडा आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल लिहितात शिवरायांबद्दल लिहितात त्याच्यावर इथे राजकारण तापवलं जातं जाणून बुजून तापवलं जातं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती चर्चा करत असतो ज्यांचा संबंध नाही अशी माणसं ज्याला प्रश्न विचारतात लाज वाटते लाज या आमच्या देवतांची आम्ही आब्रू काढतोय आम्ही आमच्या आब्रू चवाट्यावरती काढून त्याला सांगतोय काय काय लिहिलंय एवढंही भान नाही आम्हाला कसलंच भान नाही आम्हाला भेडे पेशे झालेत भेडे पिसेवणुकीच्या तोंडावरती फक्त पैशाचा फक्त दुसरा चारा टाकायचा आणि भेडे पेसे करून टाकायचं तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बाहेर काढायचं तुम्हाला मागचा पुढचा विचार न करता आम्ही फक्त एकमेकाची डोके आपटायला तयार आहोत डोके फोडायला तयार आहोत या जातीपातीतनं आम्ही बाहेर येत नाही कुठचा हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय आपण हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत खर तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही संपूर्ण ही जी विविधता जी म्हणतो ना आपण भाषेची संस्कृतीची महाराष्ट्राची एक संस्कृती गुजरातची एक संस्कृती बंगालची एक संस्कृती तामिळनाडूची एक संस्कृती वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृत्या कारण हा देश मुळात झालाच एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्या अगोदर ही एक भूमी होती ज्याला काही जण भारत म्हणत होते ज्याला काही जण इंडिया म्हणत होते ज्याला काही जण हिंदुस्थान म्हणत होते पण त्याला आकार उकार नव्हता कोणी यायचं कोणी राज्य करायचं काही करायचं माझा कदाचित चाल चुकेल पण साधारणपणे दहाशे बाराच्या सुमारास गजनीचा मम्मद आला त्याच्यानंतर बाराशे ब्याण्णव चौऱ्याण्णव साली अल्लाउद्दीन खिलजी आला त्याच्यानंतर मोगलांचं आक्रमण या, या या संपूर्ण भूमीवरती झालं आज जवळपास आठशे नऊशे वर्षानंतर बदला आपला मराठीशाहीचा इतिहास सव्वाशे वर्षांचा या आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेपार झेंडे फडकवले त्या अटक किल्ल्यावरती आमची भगवी पताका लागली हा बदला सव्वाशे वर्षाचा काळ हा सोडला तर जवळपास आठशे नऊशे वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता विसरलो का आपलं आपली संस्कृती मोगल आले ब्रिटिश आले पोर्तुगीज आले सगळे आले काही विसरलो आपण आज आई त्याच अभिमानाने आपण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतोय आज आई आपण तेच सण साजरे करतोय आपले पोशाख आपलं अन्न आपले संस्कार आपली भाषा हे काहीच छिनू शकले नाहीत मोगल याच कारण ही एक संस्कृती आहे मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापली जर संस्कृती जोपासली प्रत्येक राज्याने आपापली भाषा जर जोपासली प्रत्येक राज्याने जर समजा आपापलं राज्य मोठं केलं आपाप हा देशच मोठा होणार आहे आणि या देशातनं मोठं कोण होणार आहे हिंदूच मोठा होणार आहे पण झालंय कसं एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचंय दुसऱ्या राज्याला तिसरं राज्य ओरबाडायचंय तिसऱ्या राज्याला चौथं राज्य ओरबाडायचंय आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू ठेवलेलं आहे बाकीच्यांचं बाहेरच्या काय घेऊन बसलात आमच्याच लोकांकडे आमचं लक्ष नाहीये आज काय शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यामागे काय परकीय हात आहे का आमच्याच लोकांचा हात आहे ना आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही कोणाचा परकीय हात आहे का त्याच्या मागे आमच्याच लोकांचा हात आहे ना आमच्याच दळबदली धोरणांचा विषय विषय ना तो पण मला तुमचं सर्वांचं कौतुक वाटतं की या सगळ्यांमध्ये मतदारांचं मला कौतुक वाटत की सला ज्यांनी काम केलं त्याला बाजूला सारलं आणि ज्यांनी काम नाही केलं त्याला सत्त्यावर बसवलं हो नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक शहरामध्ये ज्या प्रकारचं काम झालं जे ज्या प्रकारचं काम केलं त्याच्या अगोदर कधी झालं नाही नंतरही झालं नाही पण काम केल्याची पावती काय मिळाली बाहेर वाचत घेत कोण काम करेल तुमच्यासाठी जर लफंगीगिरी करून आणि असल्या समजा गोष्टी करूनच जर समजा सत्ता मिळवायची असेल तेच करू मग चांगूपणाची अपेक्षा बाळगू नका कोणी नुसत्या हातामध्ये सत्ता द्यायची यांची रोजची भांडणं बघायची आणि या भांडणाबद्दल आमच्या हाताला काहीच लागत नाहीये अरे खरं तर राज्य आहे ही एक ताकद आहे या ताकदीबद्दल आपण काय काय देऊ शकतो आज माझा महाराष्ट्रामधला सर्वसामान्य नाग माणूस सगळा माणूस सगळी जनता आज आम्ही रस्त्याने चालतोय आम्हाला फुटपाथ नाहीत गाड्या चालवायच्या ट्रॅफिक जाम झालेले आहेत मेट्रो आणली आम्ही फुगड्या काढतो मध्ये झोपडपट्ट्या वाढतायत पंच्याण्णव साली ज्या झोपडपट्ट्या होत्या आणि आजच्या झोपडपट्ट्या फरक बघा मी खरं तर कधी बोललो नसतो ही गोष्ट पण ज्या वेळेला पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला सत्ता महाराष्ट्रामध्ये आली त्याच्या अगोदर मी एकदा माननीय बाळासाहेबांशी मी बोललो होतो हे म्हटलं काका म्हटलं ही झोपडपट्टीवासियांना फुकट घर मी म्हटलं ही फुकट ही गोष्ट चांगली नाही मला बोल तू शांत बस आज मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगली घरं मिळतील उद्देश चांगला होता हे तू चांगला होता म्हणजे बाळासाहेबांचा उद्देश खरंच चांगला होता ज्या मुंबईमध्ये मोजक्या झोपडपट्ट्या होत्या त्यावेळेला पण मुंबईमध्ये फुकट घर मिळतंय म्हटल्यानंतर पंच्याण्णव सालानंतर जे लोंडेच्या लोंडे, लोंडे मुंबईमध्ये आले आज आवरता येत नाहीये ठाणा बकाल झालंय पुणा बकाल झालंय नाशिक बकाल होण्याकडे चाललेला आहे मुंबई झालेलीच आहे आणि यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये काय नेमकं चाललेलं आहे आज अनेक प्रामाणिकपणे अनेक गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत त्यांना खरं तर घर मिळाली पाहिजेत नको ती माणसं घरं घेऊन जात आहेत जे पूर्वापार मुंबईमध्ये इथे अनेक वर्ष जे झोपड झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत चाळींमध्ये राहत आहेत त्यांना घर मिळाली पाहिजे आमच्या पोलिसांना घर मिळालं